कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी प्रति क्विंटल 360 रुपये अनुदान देण्याचं जाहीर झालं. मालेगावच्या चिंचवाडमधल्या शेतकऱ्यानं 112 क्विंटल 90 किलो लाल कांदा विक्री केला. त्यानुसार 39,000 रुपये त्याला मिळणं अपेक्षित होतं, मात्र अनुदानापोटी फक्त 252 रुपये त्याच्या खात्यात जमा झाले. सरकारच्या या कृतीचा शेतकरी सतीश गुंजाळ यांना चांगलाच धक्का बसलाय. दुसरीकडे अनेक शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐन दुष्काळात सरकारनं केलेल्या चेष्टेबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. 12 क्विंटल 90 किलो कांदे टोटल विकले आणि एकूण अनुदान 39,515 रुपये येणं अपेक्षित होतं, पण आत्ताच्या 10,000 हप्त्यामध्ये मला अवघे 252 रुपये आणि 50 पैसे वर्ग झाले. शासनाने माझी फसवणूक म्हणजे चेष्टा केली आहे ना हो, आणि कुठं काय प्रॉब्लेम झाला ते शासनाने शोधून मला त्वरित 10,000 रुपये द्यावेत. शासनाने ते अनुदान जाहीर केलं होतं ते प्रत्येक शेतकऱ्याला भेटलं पाहिजे होतं. आज मला सुद्धा 350 रुपये अनुदान, म्हणजे मी आज 200 क्विंटल कांदे विकलेले आहेत, मला 3.5 रुपये सुद्धा पडलेले नाहीत माझ्या खात्यावर. आणि अशी प्रत्येक शेतकऱ्याची फसवणूक.